नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा 23 मार्च रोजी शेवटचा दिवस होता। यामुळे नांदेड जिल्ह्यातील हदगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरून शिवसेना माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून या ठिकाणी तामसा, हदगाव, हिमायतनगर, निवखा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय। शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बाजूने 80% मतदार वर्गांनी आपला पाठिंबा दर्शविला होता, त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार यांचे उमेदवारी अर्ज माघार घेऊन महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरत माजी मंत्री डीपी सावंत, आमदार वसंतराव चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, विधान परिषदेचे आमदार अमर राजूरकर यांनी उपस्थित राहून शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले। माजी नागेश पाटील आष्टीकर यांची बिनविरोध निवड जिल्हा बँकेच्या संचालकपदी झाल्याचं समजताच हदगाव हिमायतनगर तालुक्यातील तासमा, हदगाव, निवखा, हिमायतनगर, बोरगडी, आष्टी यासह अनेक गावात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील घंटलवार, शामराव चव्हाण, विजय बास्टेवाड, सुभाष बास्टेवाड, संजय बडेवार, अवधूत देवसरकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। बाळासाहेब खांजोडे, MCN News, हदगाव।